नमस्कार मी सच्चिदानंद पुरी वाहक कळमगार उस्मानाबाद डिव्हिजन मराठवाडा रिजन आझाद मैदानावर गेल्या 32 दिवसापासून आपण न्यूज MSRTC न्यूज विलिनीकरणाद्वारे आपणापर्यंत 250 डेपोमध्ये आणि 250 डेपोज नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये तांड्यामध्ये वस्त्यामध्ये आपण आझाद मैदानाचे अपडेट गेल्या 46 दिवसापासून पाठवत आहोत. तर याच माध्यमातून रत्नागिरी आगार या आझाद मैदानावर मशाल विलिनीकरणाची घेऊन आलेला. तर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूयात. दादा, आपण कुठल्या डेपोतून आले तर आपलं नाव काय आहे पूर्ण? नमस्कार, मी रत्नागिरी आगारातून, रत्नागिरी डेपोतून शैलेश मधुकर शेरे, मी चालक म्हणून कार्यरत म्हणून काम करतो इथे. तर दादा, 2 दिवस झाला आपला एसटी कर्मचारी जरा थोडा झकमकी धाकमी किंवा कुठेतरी भीतीच्या वातावरणामध्ये होता, तर तुम्हाला एक आज वाटतं की सदावर्ते साहेबांनी जे स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटच्या आधारे आज एसटी कर्मचारी कुठल्या दिशेने वाटचाल करेल असं आपल्याला वाटतं? आम्ही आज रत्नागिरी विभागातून 50 कामगार इथे चालक विभाग आलेलो आहोत, त्याबरोबर कंट्रोलरही आमचे इथे आलेले आहेत. रत्नागिरी विभागामध्ये 2 दिवसामध्ये भरपूर चलबिचल चालू होती, सगळीकडेच महाराष्ट्रात चालू आहे. त्यामध्ये आता आम्ही इथं आल्यानंतर सदावर्ते साहेबांची आम्हाला माहिती दिली, त्यानंतर आम्हाला असं मनामध्ये जी शंका होत्या त्या सगळ्या शंका बाहेर पडल्या आणि त्यांनी जे आम्हाला उत्सुकतेने एवढी साथ देत आहेत त्याला आम्ही कामगारही उत्सुकतेने साथ देऊ. आणि याचप्रमाणे सदावर्ते साहेबांनी आता जो आम्हाला किती दिवस राहणार असं, आम्ही किमान 4 दिवस तरी अजून इथे राहू. विलिनीकरणाबद्दल काय मत आहे? विलिनीकरण आपण घेतल्याशिवाय इथून हलणार आहेत का नाही? विलिनीकरण आम्हाला पाहिजे आणि विलिनीकरण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मग आणखी तुम्ही किती दिवस बघा, एसटी कर्मचारी किती तीव्र भाषेमध्ये त्यांचं वक्तव्य व्हायला लागलं. जोपर्यंत आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना न्याय भेटत नाही, आमचं विलिनीकरण जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनात होत नाही तोपर्यंत इथून आझाद मैदानावर आमची माघार नाही, माघार नाही असं रत्नागिरीतील कर्मचाऱ्यांचं मनोगत आहे. त्यांचा निरोप शासनाला आहे, तर शासनानेही कुठेतरी जागा होऊन एक नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकत्व स्वीकारून सर्व एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनात विलिनीकरण करावं. व या एसटी कर्मचारी आझाद मैदानामध्ये रत्नागिरीचे आलेले आहेत, त्यांच्याबद्दल सर्वांतर्फे स्वागत करतो मी टाळ्या वाजून. देणार नाही.